मुंबई महानगरपालिकेच्या 8 प्रभाग समिती सदस्यांची निवड झाली असून दिघा प्रभाग समितींच्या सदस्यांची निवड मात्र लांबणीवर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिघा प्रभाग समितीसाठी 13 अर्ज प्राप्त झाले, परंतु यामध्ये काही त्रुटी असल्याने विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे यांनी 13 अर्ज अपात्र ठरवले. या संदर्भात त्यांनी सांगितले, प्रभाग समिती सदस्यांची निवड जाहीर प्रकटन पूर्वी ह्यापूर्वी आपण पेपरमध्ये दिलेला होता की एखादी सामाजिक संस्था आहे तिच्या संस्थेचा सदस्य हे प्रभाग समितीचा सदस्य बनू शकतो. ही प्रोसिजर पूर्ण झालेली होती त्यावेळेला आणि अशा वेळेला आमच्याकडे ह्या एच विभाग प्रभाग समितीसाठी 11 अर्ज प्राप्त झाले होते. 11 अर्जाची 3 ऑक्टोबर 2000 पर्यंत ते अर्ज स्वीकारण्याची वेळ होती आणि त्या दिवशी छाननी करण्याची होती. त्या दिवशी छाननी केल्यानंतर 11 च्या 11 अर्जमध्ये काही त्रुटी आढळल्या, त्यामुळे अवैध ठरवण्यात आले आणि ते अवैध झालेले अर्ज आम्ही पुनश्च प्रभाग समितीच्या सभेमध्ये ठेवले. प्रभाग समितीच्या सदस्यांनी त्याच्यावर निर्णय घेतला की ज्या 11 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले त्यांच्या त्रुटी असतील त्याबाबत त्यांना पत्र देऊन त्यांच्याकडून त्यांची त्रुटी मागून घ्या आणि पुनश्च अर्ज सबमिशन करा, सादर करा. कारण त्यानुसार त्यांनी सांगितल्यानुसार मग आम्ही पुनश्च सगळ्या 11 च्या 11 प्रभाग सदस्यांचे अर्ज प्राप्त झाले त्यांना आम्ही पत्र दिले, त्यांच्याकडून त्रुटी मागितल्या. त्यापैकी 8 अर्ज 6 अर्ज वैध ठरण्यात आले, 6 आणि 6 अर्ज 2 अर्ज बाद ठरवले आणि 6 अर्ज आम्ही पुनश्च त्या प्रभाग समितीमध्ये ठेवण्यात आले. प्रभाग समितीमध्ये ठेवण्यात आल्यानंतर प्रभाग समिती सदस्य हे 3च निवडायचे असल्यामुळे सदस्य समितीच्या सदस्यांनी त्यांच्या स्तरावर 3 अर्ज ते लेखापरीक्षण केलेले असावे संस्थेचं आणि ते धर्मदाय आयुक्ताकडे सादर केलेले असावे. सेकंडली त्यांनी तो कोणत्याही राजकीय पक्षाचा. तर याविषयी अर्जदार संजय वर्धमाने यांनी सांगितले, 3/10/2017 प्रभाग समितीसाठी आम्ही 10 ते 11 लोकांनी अर्ज भरले होते, पण महानगरपालिकेच्या छाननीमध्ये सर्वांचे अर्ज बाद झाले. आम्ही छाननीला सगळेजण उभं बसलेलं असताना कोणत्या प्रकारचे आम्हाला आमचं मत मांडण्याचं किंवा आमची बाजू मांडण्याची आम्हाला संधी न देता परस्पर डायरेक्टली निर्णय हा हेतुपुरस्सर घेतला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला एक राजकीय पक्षाचा पदाधिकारी या नात्याने माझा अर्ज बाद करण्यात आलेला आहे, परंतु मी ज्यावेळेस अर्ज सादर केला तो अर्ज सादर करत असताना महानगरपालिकेने मागितलेलं नसताना मी 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट लिहून दिलेलं आहे की मी कोणत्याही सरकारी निमसरकारी अथवा राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही आहे म्हणून ॲफिडेविट दिलेलं असतानासुद्धा फक्त एक राजकीय पक्षाचा मित्र त्यांचा अरुण पवार या उमेदवाराने काही बॅनरचे पुरावे सादर केले आणि त्याच्या अनुषंगाने मला बाद केलं, परंतु त्यानंतर मी त्या आक्षेपाला परत पत्रव्यवहार केला. त्या पत्रव्यवहारामध्ये मी माझं या ठिकाणी ऐरोली विधानसभेचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांचं लेटरहेडवर पत्रक आणलं. ज्या शिवसेनेच्या पदाधिकारी निवडी होतात त्या सामनामध्ये डिक्लेअर होतात, त्या सामना प्रेसमधून त्या दिवसाची नोट आणून दिलेली आहे, पेपरची कटिंग दिलेली आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारे विचार न करता हा हेतुपुरस्सर निर्णय घेतला जातो आहे. त्यामुळे उद्याच्या छाननीसाठी मी प्रक्रियेला सामोरं जाणार आहे. त्या प्रक्रियेमध्ये जर माझा अर्ज वैध ठरवला, मी जी आपली राज्यघटनेप्रमाणे जो अधिकार दिलेला आहे निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे, परंतु जर मला कोणीतरी हेतुपुरस्सर जर बात करत असेल तर त्याची दाद मागण्यासाठी मी पुढील कारवाईसाठी कोर्टातसुद्धा जायची माझी तयारी आहे.